नमस्कार, आप देख रहे हैं आज की खास बात अपने दोस्त वीर सिंह के साथ। दोस्तों, चंद्रपुर जिले के घुघुस पुलिस थाना क्षेत्र अंतर्गत 21 अप्रैल को हसन सिद्दीकी नामक 21 वर्षीय युवक की रोड एक्सीडेंट में दुर्घटना में उसकी मृत्यु हो जाती है। दोस्तों, यह दुर्घटना मॉर्निंग सुबह सुबह का समय था, मॉर्निंग वॉक पर निकला था और पीछे से एक छोटा हाथी आकर के जो पानी पहुँचाने का काम करती थी वहाँ पर पीछे से जोरदार धक्का दिया उस छोटा हाथी ने और हसन सिद्दीकी की मृत्यु हो जाती है। खास बात यह है कि वहाँ पे चर्चा ये चल रही है कि पुलिस ने जिस आरोपी को, जिस ड्राइवर को पेश किया है, असल में वो ड्राइवर था ही नहीं। कुछ चश्मदीद है जो ये बोलते हैं कि ड्राइवर वो था ही नहीं, क्योंकि जो ड्राइवर था उसके पास, सूत्र बताते हैं कि उसके पास ड्राइविंग लाइसेंस नहीं है, कुछ नहीं है, और पुलिस आरोपी को बचाते हुए दूसरे आरोपी को पेश कर रही है। घटनेच्या किती तासानंतर किंवा किती दिवसानंतर आरोपी पुलिस स्टेशनला आला? त्याच दिवशी आला, घटनेच्या दिवशी। तेवढं तर मला माहीत नाही, परंतु त्याच दिवशी तो आला आणि त्याची शहानिशा वगैरे करत होते पोलीस निरीक्षक साहेब आमचे आणि तपासी अंमलदार निरंजने हे करत होते। सर, आपण असं कशामुळे सिद्ध केलं की ज्यावेळेस ॲक्सिडेंट झाला ड्रायव्हर तोच होता आणि आपण जेव्हा अटक केली त्याला तेव्हा त्याचा मेडिकल करण्यात आला होता का? त्याचं मेडिकल करण्यात आलं नव्हतं आणि तोच आरोपी आहे म्हणून शहानिशा करून त्याला निष्पन्न केलं आहे। सर, जेव्हा त्याला अटक करण्यात आली आपण मेडिकल केलेला नाही आणि कशाबद्दल आपण शहानिशा केली की त्यावेळेस तोच तिथे गाडीत हजर होता ड्रायव्हर म्हणून? तोच ड्रायव्हर आहे म्हणून तो पोलीस स्टेशनला आला होता, मग त्याचा मालक अमुक तमुक यांना घेऊन बोलवून शहानिशा केली आणि जो त्याच्यासोबत जो कंडक्टर होता त्यांनी सांगितलं का तो पडून गेला आणि मी इथे हजर होतो म्हणून असं झालं। सर, पण अजून त्याचा मेडिकल त्यावेळेस केलेला नाही आणि बिना मेडिकल केल्याने त्याला सूचनापत्र देण्यात आली, त्याबद्दल आपण काय बोलतो? मेडिकल तो पिला नव्हता आणि त्याबद्दल दिसत होतं आणि त्याची शहानिशा केली होती तेव्हा सकाळची घटना असल्या। कशामुळे सिद्ध करण्यात येईल की तो पिलेला नव्हता, त्यावेळेस आपण मेडिकल केलं नाही, असं काय आपण मेडिकल प्रूफ देऊ शकाल की तो त्यावेळेस ड्रिंक करून नव्हता किंवा त्याची मानसिक स्थिती बरोबर नव्हती, किती होती, त्याला काही टेन्शन होतं, आपण कशाबद्दल ते प्रूफ कराल? तर तो चांगल्या कंडिशनमध्येच होता त्याच्यामुळे तो कशावरून सिद्ध होईल की तो चांगल्या कंडिशनमध्ये होता? आपण मेडिकल केलेला नाही आणि जोपर्यंत त्याचा मेडिकल होत नाही आपण कसं बोलाल की तो चांगल्या कंडिशनमध्ये होता? ते सुरुवातीला ज्या तपासी अंमलदारांनी त्याला सोडलं आहे ते त्यालाच माहीत आहे आणि तपासातला निष्काळजीपणा दिसत नाही की बिना मेडिकल केल्याने आणि एका आरोपीला सूचनापत्र देऊन सोडण्यात आलं, त्याचा मेडिकल केले गेलेला नाही आणि त्याला फक्त सूचनापत्र देऊन आपण सोडलं? त्या पूर्वीचा जो तपास ज्यांच्याकडे होता त्या तपासी अंमलदारांनी शहानिशा केली आणि पोलीस निरीक्षक आसिफ राजासाहेब यांच्या समक्ष वगैरे पेश केलं आणि त्यांच्या माध्यमातून त्याला तपासी अंमलदारांनी सूचनापत्र देऊन सोडले। बरं, आश्चर्य की बात है, PSI रँक पे बैठे आमटे गौरीशंकर आमटे और PI बैठे वहाँ पे आसिफ रजा, इन दोनों इतने ब्रिलियंट हैं डिपार्टमेंट में, पुलिस डिपार्टमेंट में, कि देख के बता देते हैं कि सामने वाला ड्रिंक करके है नहीं है, यानी कि कोर्ट में भी शायद ये ओरल बता देंगे ड्रिंक करके नहीं था और कोर्ट ने मान लेना चाहिए, फिर ऐसा बोला जा सकता है क्या? या फिर अपने ड्यूटी ठीक तरीके से नहीं कर रहे थे, और या फिर इनके बोलने पर अगर चल जाए कि सामने वाला हुलिया देख के बता दिया ड्रिंक करके नहीं था और उसके लिए कोई कागजात और मेडिकल चेकअप की जरूरत नहीं है, तो मुझे तो लगता है कि ऐसे लोगों को डिपार्टमेंट ने और माननीय न्यायालय ने और चंद्रपुर SP ने एक बड़ा सा अवार्ड देना चाहिए कि ऐसे भी ब्रिलियंट लोग हैं जो देख के फैसला कर देते हैं कि कौन ड्रिंक करके है कौन नहीं करके है, या फिर ऐसे PI और PSI को तुरंत निलंबित करना चाहिए, क्योंकि किसी की जान गई है। एकलौता बेटा था हसन सिद्दीकी, एकलौता बेटा था और उसका स्वभाव बहुत अच्छा था और जिसको लेकर के पूरे घुघुस में आज भी मातम है। आमच्या माहितीनुसार जो मुख्य जो आरोपी आहे की आपल्या जे तिथे जे आय विटनेस होते त्यांनी सांगितले की जो आपण मुख्य आरोपी म्हणून अटक केलेली आहे त्या तो आरोपी तिथे नसतानाही आपण जो मेन आरोपी आहे तो फरार आहे आणि आपण भलत्याच एका बनावटी आरोपीला हजर केलेला आहे, त्याबद्दल आपण काय सांगा? नाही, तसं काही नाही, जो आरोपी आहे त्याला सिद्ध करून
सूचनापत्र दिलेलं आहे. सर, कशावरून सिद्ध करण्यात आला की त्यावेळेस घटनेच्या वेळेस तोच आरोपी तिथे होता म्हणून, काय सांगते? तोच आरोपी आहे. गाडी मालकाला वगैरे विचारलं आणि शहानिशा केली त्याची, आणि त्याबाबत सी सी टी व्हीमध्ये फुटेजमध्ये कुठे ती गाडी दिसते का तिकडे जाताना किंवा तिकडून येताना ते बघणे सुरू आहे, आणि त्याच्यानंतर पुन्हा उद्यायिक तपास आम्ही करणार आहोत. सर, आज 7 दिवस लोटून झाले, नेमकी आत्तापर्यंतची घटना झाल्यानंतर आत्तापर्यंत आपण काय एक फायनल रिपोर्ट बनवली आहे की ज्यानुसार तो आरोपी गुन्हेगार आहे की नाही काय सिद्ध होतो? जो मुलाचा जीव गेला तो त्यावेळेस कसल्या स्थितीत होता, काय सांगा? त्या कसल्या स्थितीत होता तर हे तर सांगू शकणार नाही, परंतु या तपासाच्या माध्यमातून समोर जसे जसे येतील कोणी तर आपण हे करू. म्हणजे म्हणता येईल की आतापर्यंत आपण कुठल्याही प्रकारची चौकशी सध्याच तरी केलेली नाही, जो पहिल्या दिवशी जो रिपोर्ट बनलेला आहे त्यानुसारच आपण, फक्त त्यानुसारच आपण लिहिलेलं आहे आणि वाचून ते सांगत आहे? नाही नाही नाही, तपास आम्ही करत आहोत सर्व. आरोपीचा मेडिकल रेकॉर्ड कुठून आणणार सर आपण? आरोपीचं मेडिकल केलंच नाही त्याचं. तेच एक मोठी आहे की अजूनपर्यंत आरोपीचा मेडिकल केलेला नाही आणि तो अजूनही बाहेर वावरतो आहे, फिरतो आहे, त्याबद्दल आपण काय? त्याबाबत तो गुन्हा 7 वर्षाच्या आतील असल्यामुळे सूचनापत्र देण्यात आलेलं आहे त्याला. ही गोष्ट बरोबर आहे, सूचनापत्र देऊन त्याला सोडलं, पण त्याचा मेडिकल केलेला नाही आणि लोकांच्या म्हणण्यानुसार तो आरोपी नव्हता, हा कसं सिद्ध करणार? सी सी टी व्हीचे फुटेज चेक करणे चालू आहे, जसा निष्पन्न होईल तेव्हा हे करू. अजून 7 दिवस झाले, 7 दिवसात आपण सी सी टी व्ही अजून तरी चेक केलेला नाही आणि मेडिकलही केलेला नाही, आरोपी सूचनापत्र बाहेर हिंडतो आहे, काय सांगा? सी सी टी व्ही फुटेज चेक करणे चालू आहे, घटनास्थळावर जे जायका धाबा आहे त्यांचे सी सी टी व्ही फुटेज बघण्यासाठी आमचे डी बी कर्मचारी गेले होते, परंतु ते फुटे त्यांचा कॅमेरा बंद असल्याचे त्यांनी सांगितले, तर पुन्हा इतर पुन्हा कुठे कुठे आहे त्याच्याबाबत चालू आहे. सर, आपलं पूर्ण नाव काय काय सर? माझं नाव पोलीस उपनिरीक्षक गौरीशंकर बनसीधर आमटे, पोलीस उपनिरीक्षक म्हणून मी काम इथे आहो. आज आपण घुगुसच्या पोलीस स्टेशनमध्ये आलो आणि आमटे सरांशी बोललो, त्याप्रकारे त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिलेले आहेत, त्यानुसार तरी अजून तरी सिद्ध झालेलं नाही की साहेबांनी बरोबर या गोष्टीच्या शेवटीपर्यंत किंवा अंतापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा काहीतरी बेस दिसतो आहे, ते अजूनही उडवाउडवीचे उत्तर. आज 7 दिवस लोटून झाले, एका 22 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे, अजूनही सी सी टी व्ही चेक करणं सुरू आहे, सी सी टी व्ही चेक करणं सुरू आहे. नेमकं हेच एक बोलायला मिळतो, ज्यावेळेस तो ड्रायव्हर गाडी चालवत होता ज्याने इतकी मोठी घटना केली, त्याला फक्त एका सूचनापत्र सोडण्यात आलेलं आहे आणि त्याचा मेडिकलही केलेला नाही, अजून तरी सिद्ध होत नाही की तोच तिथे होता आणि तो चांगल्या मानसिक स्थितीत होता किंवा दारू पिलेला होता, अजून सिद्ध होत नाही. आता समोर पाहूया घुगुसमधूनच की काय याचा निष्कर्ष निघतो आहे आणि काय निष्कर्ष काढून सर त्या एका मृतकाला न्याय मिळून देतात. दोस्तों, इस केस के कई अहम खुलासा भी बाकी है और बीसीएन उस तमाम खुलासे को आप तक लेकर आने वाला है. आप हमारे साथ बने रहें, देखते रहें आज की खास बात अपने दोस्त वीर सिंह के साथ, सिर्फ इन बीसीएन न्यूज़ पे सच दिखाए बिना छुपाए. जय हिंद.